अनुज मोरे सर कुठे असतील तर संपर्क साधावा समालोचन कक्षामध्ये. दोन बॉल अनुज मोरे सर जर तुम्ही इथे असाल तर संपर्क साधावा समालोचन कक्षामध्ये. थोडं सामन्यामध्ये काय चालू आहे काय चालू नाहीये तुम्हाला पण भरपूर अनुभव आहे की दोन्ही संघांमध्ये काय होणार आहे. बॉल द्या कल्पक राइजिंग स्टार या संघाकडनं मयूर आणि राहुल तारखारक संघाचे दडाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. जर हा सामना जिंकायचा आहे तर दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये तोडफोड तर करावीच लागेल आपल्याला. राहुल आपण मागाशीच पाहिलं दुसरं षटक चालू होत तेव्हा एक झेल घेताना काहीतरी दुखापत झाली होती पण त्यांनाही माहिती आहे संघाला माझी गरज आहे. मग दुःख सर्व विसरून मैदानामध्ये यायचंय आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळायचं हेही त्यांना माहिती आहे म्हणून मैदानामध्ये दाखल झाले. तर राहुल आणि मयूर हे धडाडीचे फलंदाज नाणेफेकीचं कौल होतंय पाहूया कोणता संघ जिंकतोय. तर आता नाणेफेकीचं कौल झालंय मिसा टायटन्स वर्सेस किंग मराठा. मिसा टायटन्सने टॉस जिंकलाय निर्णय कळवतील की मॅच मध्ये मॅच ऑन आहे. पहिला चेंडू फिरकावून दिला आहे बघता बघता चेंडू सीमारेषा पार फरार चार धावा वाघाची दहाड आणि फोडला पहाड चार धावांसाठी. खरपूस समाचार घेताना पाहतोय मयूर जाधव खरपूस समाचार घेतोय पहिल्याच चेंडूवरती पाहूया पुढचा चेंडू. सामना मित्रांनो खूप रंगतदार होणार आहे फक्त लक्ष द्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तिथं क्षेत्रक्षण निर्धाव पद्धतीचा छेडू तिकडे चांगलं क्षेत्रक्षण मात्र चांगलं शजवलंय. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खेळाडू पॉवर प्ले पॉवर प्लेची एक अशी गोष्ट आहे की जर क्षेत्रक्षकाच्या डोक्यावर जर छेडू गेला तर नक्की पॉवर प्ले मध्ये आपल्याला चौकार मिळतो. पुढचा छेडू आणि फंबल होत आहे पण फटका मात्र फसला नक्कीच पळून एक धाव पूर्ण होते आणि एक धावीने धाव पडला पुढे सर सवलत धाव संख्या जाऊन पोहोचली ती पाच धावींवरती. मयूर साठी कॅप्टनची संधी असेल तब्बल सलग तीन चौकाचं त्याच्या बाट म्हणून आले तर नक्कीच सुनील मोरे आणि प्रमोद दारवे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आणि झेल मात्र टिपलाय इथे आणि फलंदाज नक्कीच बाद होणार आहे तंबूच्या आजऱ्याला जाणार आहे. पहिल्याच चेंडूवरती फलंदाज बाद झालाय.
होईल. एक धाव पलकीने धाव फलक पुढे सरसावलं, धाव संख्या जाऊन पोहोचली थेट सहा धावींवरती. समस्याचा विचार केला ना, अल्प काळजी सहा खूप मोठा संघ आहे आणि जे फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवरती एक ट्रेडमार्क आहे आपल्या शिरगाव गावातील, एका बाजूला मयूर जाधव तर दुसऱ्या बाजूला कुंदन भोसले. दुसरा माईक पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. इथे मात्र प्रहार करायचा होता, लेडिंग एज टॉप ऑफ द, इथे मात्र स्ट्राइड इन द बास्केट. फलंदाज होते मयूर. मित्रांनो हे त्याचं नव्हतं झालं या मैदानामध्ये आणि झेला अतिशय उत्कृष्ट टीप लाय फलंदाज मात्र इथे बाद झाला. चांगला खेळाडू आपण सातत्याने बऱ्याच स्पर्धेमध्ये त्याला पाहत असतो. एक चांगला खेळाडू बॉक्स क्रिकेट लीग सातत्याने एक चांगला खेळाडू गोलंदाज आहे, परंतु आता मात्र या मैदानामध्ये चौफेर बाजूला पटकी खेळेल का त्या देखील पाहावं लागेल. कुंदन भोसले एक मोठं नाव ट्रेडमार्क आहे शिरगावचा, तो देखील आज मात्र हाड आहे का ते देखील पाहावं लागेल. एक महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये जर विचार केला ना आता गरज असेल चोवीस बॉल आणि 45 धावांची गरज आहे. काही घडू शकतं काही बिघडू शकतं या मॅच मध्ये, खऱ्या अर्थाने कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. एक चांगली मॅच आहे, चांगली लढत आहे. मिडअपच्या डोक्यावरून एक चांगला फटका मात्र सजवलाय निनादचे बॉलला गॅदर करताना आपण पाहतोय. बघता या चित्त्याच्या वेगाने आणि अरण्याच्या झपळ्याने या दोन धाव मात्र कम्प्लीट झाल्यात आणि दोन धावाच्या मदतीने धावपळ घेऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती लॉस ऑफ टू विकेट. मी जेव्हाही केव्हा पाहतो शिरगाव मधील मुलं असतील ग्रामस्थ असतील सर्व एकत्र येतात, त्यामुळे चला या चेंडू नंतर मी ती गोष्ट करेन. पाहूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू भिरकावून दिलाय झेल होतो की काय आणि झेल मात्र टिपलाय. आनंद द्विगुणित झालाय संघाचा, मिसाईल लेवल या संघाचा. झेल टिपलाय फलंदाज फक्त मुझे आश्रयाला. मोहन पाटील यांच्याकडनं हा झेल टिपला गेलाय. आनंद मात्र द्विगुणित झालाय आणि जर हॅट्रिक जर इथं घडून आली तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सागर मांडवकर यांच्याकडनं. बॅट्समॅन पहा मित्रांनो किती आले आणि किती गेले, किती आले आणि किती गेले, नाही कुणाची दादागिरी. आम्ही शिरगावकर आमचा रुबाब आणि आमचीच दादागिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू. ऑर्डर पे नक्कीच सुरेख असा देखना असा चेंडू आपण इथं पाहिला मैदानामध्ये. पेमेंट विचार केला क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटची पंढरी आहे, बरेच खेळाडू इथून घडून गेलेत आणि इथे यंगस्टर नक्कीच जरतात या शिरगावमध्ये. आपण पाहतो आता देखील बॉलिंग मार्कवरती यंगस्टर आहे अंशी भोसले कोटा गोलंदाज. इथे मात्र हवाई कटाड पाहावं लागेल. यस इथे मात्र स्लाइड इन द बास्केट फलंदाजाला मात्र परतावं लागेल. वागाची शिकार केली आहे फलंदाज होतोय बाहेर गाव
कल्पक रायझिंग स्टार या संघाला उतरती कळा लागली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही, कारण की वारंवार आपण पाहतोय एका मागून एक फलंदाज येतोय जातोय येतोय जातोय फलंदाज, मात्र नक्कीच बाद होते का तर सूर्य गोलंदाजी होते मिसा टायटन या संघाची विचार केला ना तर आणि यावेळी धारक हिट पाहावा लागेल, पंच यावेळी निर्णय देतील सर ज्यांना म्हटलं जात सर्वजण मी जेव्हाही केव्हा इथे येतो तेव्हा अजिंक्य दिवेकर सरांना सर म्हटलं जात. स्पीड अप करा, काय घडलं मैदानामध्ये? शुभम पवार आपण जायचंय, विनंती असेल लगेच थोडस स्पीड अप करा. बघा आज बराच मॅच आपल्याला खेळायचे, आजचा अंतिम दिवस आहे, थोडस स्पीड अप करा. मॅच देखील रंगात चालू होती. थोडस डिसिजन पेंडिंग असेल, आपण नक्की आपापसात काहीतरी चर्चा चालू आहे, लगेच डिसिजन द्या आणि निर्णय कळवायचा वेळ घेऊ नका. थोडस स्पीड अप करा, अजून बरेच सामने खेळायचे. आपण पाहतोय दुपारचे 17 कडक असं ऊन देखील पाहतो. 18 बॉल आणि आता गरज असते 39 धावांची. 18 चेंडू आणि 39 धावांची मात्र मित्रांनो इथे आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा सामना झाला आहे आणि 12 धावा धावपळकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत. नक्कीच भूमिकेत आपण पाहतोय शुभम पवार तिथे उपस्थित आहेत.
लगेच कॉल दिला होता फारसा ऑब्जेक्शन असेल गोलंदाजा वरती फेकी साठी बॉलर बॉलर इकिन बॉलर इकिन आयला खेळवा बॉली मार्क वरच्या पाहतो इकिन 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 थोडस स्पीड अप करा जरा स्पीड अप करा पंतना देखील विनंती थोडी स्लो आपल्याला काय गरज पडले बघतो थर्ड अंपायर आहे तिथं बस तेच थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय सनी भोई सरांना इथे उपस्थित आहेत एक बरंच मोठं नाव देखील येस गेम ऑन परत इथं मॅच स्टार्ट होईल पहिल्याच बॉल बॉलिंग मार्क वरती आहे गोलंदाजी आपण पाहतोय नऊ बॉल हे पट्टीच्या बाहेर बऱ्याच बाहेर बॉल होता फ्रीड असेल मी दिलेले पंचांच्या माध्यमातून भीमर चेंडू इथे असणार आहे मारा फेका काही करा पहा क्रिकेटचा एक नियम आहे नो बॉलचा नो बॉल जर झाला तर फ्री हिट भेटतो त्यावरती कितीही मोठा प्रहार करा कसाही प्रहार करा बोल्ड व्हा काही व्हा पण मात्र फलंदाज इथे बाद होत नाही फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद होतो वर्ल्ड कपची जर आपण मॅच पाहिली असेल वर्ल्ड कपची जर आपण मॅच पाहिली असेल तर शेवटचं षटक होत आणि त्याच्या त्या षटकामध्ये नऊ स्वरूपाचा चेंडू फेकला गेला होता आणि विराट कोहली बोल्ड झाला होता त्यानंतर स्टंपला बॉल लागून तीन धावा पळाले होते आणि त्यानंतरही सामना मात्र भारताने खिशात घातला होता बाब तो बाब रहेगा हे मात्र विराट कोहलीने मात्र मैदानामध्ये दाखवून दिलेलं आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय डावकडी हाताचा फलंदाज काय करामत करेल दत्ता यावेळी फटका सुरेख आहे लाजवाब स्ट्रोक आहे रेकना फटका इथं मात्र चुकी घडली आहे मैदानामध्ये फ्री हिट होता फ्री हिट होता झेल जरी टिपला असता तर फलंदाज बाद नव्हता पण अक्षरशः तारीफ करावी लागेल गावकरी हाताचे फलंदाज मला नेहमीच आवडतात नेहमीच माझ्यावरती त्यांचं प्रेम आहे कारण की त्यांचे स्ट्रोक जे असतात जे फलंदाजी करतात आणि लांब लांब षटकार जे मारतात त्यांची तारीफ जेवढी करावी तेवढी कमी पुढचा चेंडू विरकाव दिला आणि म्हटलं तसंच झालं चेंडू डायरेक्ट सीमारेषा पार वाघाची दाड फोडला पार साधावा लहानपण मूर्ती महान मूर्ती लहानपण कीर्ती महान मैदानामध्ये आपण पाहतोय आला तसा फेकून दिला सहा धावेसाठी पाहूया पुढचा चेंडू पुढचा चेंडू नक्कीच मात्र विचार केला पहिल्या बॉल वरती मात्र सहा धावा आल्या परंतु इथे मात्र पूर्णपणे थांबून ठेवण्याचं काम एक तुम्हारी तो एक हमारी असंच काहीतरी समीकरण या मॅच मध्ये चालू आहे आतापर्यंत जो विचार केला समीकरण राहिलाय हम्मी किसी से कम नाही मैदानामध्ये दाखवून दिलं जात आहे मित्रांनो हाय व्होल्टेज सामना मैदानामध्ये चालू आहे पहिला काय होय नो आहे ना पहिला नो प्लस वन दोन्ही आज समांतर म्हणजे अवंतरी धाव बोलत पुढे संसावलं धाव संख्या 23 झाली फिर सिक्स मारा फिर डॉट हुआ अभी वाइड है तीनच बोलले तीन चेंडू झाले अजून तीन चेंडू शिल्लक आहे किती 23 का आपले मान्यवर सन्मान्य आनंदजी पेंडुलकर साहेब यांचे इथे शुभ आगमन होत आहे आणि त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत या खेळ नगरीमध्ये तर विनंती असेल आपण या सन्मान्य आनंदजी पेंडुलकर साहेब मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे एसबीपीएल 2024 लाख मोलाची स्पर्धा तुमची आमची हक्काची स्पर्धा ही मॅच आणि काय मॅच होत आहे दुपारचं सत्र आहे
कडक असं ऊन आणि कडक अशी मॅच आहे. तिथे मात्र पाव लागतील, पंच काय निर्णय आमच्या पर्यंत पोहोचवतील त्या मिळतील पूर्णपणे. शारदा बा पाठच्या बाहेर ठेवून घेतो आज. दत्ता आहे आगीचा अगडंब आणि ढाग्या वाघ मैदानामध्ये आहे. दत्ता दिगंबर यावे आणि सावळे मला भेटत हवे, कारण की आतुरतेने वाट पाहतोय तो संघ. कल्पक रायझिंग स्टार दत्ता 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 हे नाव घेतलं जात आहे मैदानामध्ये. आज दत्ताने जर सामना जिंकवला तर नक्कीच बारा बॉल आणि 28 धावा धाव फलकावरती आहेत. 12 बॉल आणि 23 धावांची अजूनही अपक्ष इथे आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल सामना अजूनही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कोणी जिंकू शकतं, कोणी हरवू शकतं, परंतु तुम्ही सर क्रिकेट असं आहे की कुठलाही संघ जिंकला कुठलाही संघ हरला तरी इथे मात्र विजय येतो तो म्हणजे क्रिकेट. सर स्टेज वरती मंचावरती सर्व जे मान्यवर जमलेत. आपला पहिला सामना जो झाला होता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता होती. आज पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये जो सामना चालू आहे 5वा सामना आहे. 12 चेंडू आणि पुन्हा एकदा 23 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो मैदानामध्ये. एक चांगली मॅच आहे, चांगलं बॅटल आहे, बिग फाईट बॅटल, हाय वोल्टेज मॅच. एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार, दुसऱ्या बाजूला मुसा रायडर. दत्ता दत्ता डावकरी हाताचा फलंदाज मैदानामध्ये आहे मित्रांनो. जोपर्यंत हा फलंदाज मैदानामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला षटकार आणि चौकार नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतील. अभी ना चलेगा इक्कावर दुक्का, अभी मारना पडेगा चौकावर छक्का, असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 23 धावांचा सामना पाठला करायचा येतो कल्पक रायझिंग स्टार या संघाला. थोडस टेन्शन माहोल जरूर आहे, दोन्ही टीम वरती प्रेशर आहे, महत्वाची मॅच. येस स्पीडअप करा, स्पीडअप करा, वारंवार पुकारत आहे, वेळ घेऊ नका. हे कोण बॉलरचं नाव काय29 या आकड्यावरती 11 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये, काय निर्णय घेतील या मॅच मध्ये देखील पाहावं लागेल. हाय वोल्टेज मॅच, कोण जिंकेल, कुठला संघ मात्र येतो ना विजय होईल. चला थोडस स्पीडअप करा, वारंवार पुकारत आहे म्हणतो, वेळ देऊ नका म्हणतो. जसा विचार केला एक चांगला खेळाडू अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो आणि बराच अनुभव त्याला देखील आहे. तिथे मात्र काय करायचं आणि काय नाही करायचं ते देखील त्याला माहिती आहे. कुठला डाव इथे मात्र खेळायचा आहे, कारण की महत्वाची लढत आहे. या वेळी भिरकाव दिलाय, फटका पावं लागेल इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे अडवलाय. क्षेत्ररक्षक मोहनच्या माध्यमातून आपण पाहतोय नक्कीच बघता बघता इथे धावा मिळतील. तीन धावा मात्र कम्प्लीट झाल्यात, एक धाव वाचवण्याचं जरूर काम केलं आपल्या संघासाठी मोहन. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा. विचारा त्या या संघाला मिसा 11 या संघाला 12 चेंडू आणि 23 धावा चेस केल्या होत्या मिसा 11 या संघाने. आणि समीकरण मगापासून आपण पाहत होतो 12 चेंडू 23 धावांचं समीकरण आता आहे. ते 19 धावांचं आता समीकरण आहे. ते कल्पक रायझिंग स्टार या संघापुढे. दत्ता बॉलिंग बॅटिंग मार्क वरती आहे, पुढचा चेंडू नक्कीच जमिनीला समांतर जातोय. तिथं
देखी होईल नक्कीच एक धाव पूर्ण एक एक धाव नक्कीच एकवडली जाते स्कोर कार्ड चालू राहण्याचं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये सुनील सर आणि क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ना जसं मुंबई मध्ये आपण पाहतो लोकल ट्रेन ही लाईफ लाईन आहे तसंच क्रिकेट मध्ये सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे तेच मात्र इथे काम करताना सिंगल डबल ची खेळी करताना आणि एक एकदा विकवडण्याचं काम करत आहेत आपल्या संघासाठी आता मात्र गरज असेल 18 धावांची 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे 18 रन्स फ्रॉम 9 बॉल्स चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल सरासरी प्लीज विनंती असेल वेळ घेऊ नका स्पीड अप करा स्ट्राइक वरती आपण पाहतोय आता फलंदाज फिलहाल बंटी आहे बंटी एक एक धाव मात्र मित्रांनो मैदानामध्ये महत्त्वाची आहे स्ट्राइक वे बंटी आहे जर आपण पाहतो क्रिकेट मध्ये भरपूर मोठे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आपल्या ग्रामीण मध्ये पण पुढचा चेंडू अतिशय सुरेख फेकून तो पर्यंत नक्कीच पळून एक धाव पूर्ण लेग बाईच्या स्वरूपात हा जीव भांड्यात घेऊन पळावं लागतंय आपल्या संघासाठी त्यांनाही माहिती आहे जर सामना जिंकला तर उपांत्य फेरीत आणि जर सामना हरला तर घरचा रस्ता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल यावेळी हेलिकॉप्टर शॉट मात्र खेळलाय सजवलाय फटका आणि जेल टिपलाय अभिजीत गायकवाड याने वर्षाचे 365 दिवस मेहनत करत असतात मैदानामध्ये आपला खेळ दाखवत असतात तेव्हा ते जाऊन मैदानामध्ये खेळतात आणि मी तर सर्वांच खरंच हार्दिक असं स्वागत अभिनंदन करेन आणि मला खूप अभिमान वाटतो की खेळाडूंचा की किती ऊन असू ताण असू काही असू पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो रात्रीच्या मॅच असू पण क्रिकेटर हा खेळाडू हा मैदानात उपस्थित असतो पुढचा चेंडू पाहायला आदळला बॉल एकदा झुरू मिळाली आणि एका धावेचे मदतीने व्हाइट बॉल येतोय काय कमाल करते या मॅच मध्ये प्रत्येक बॉल वरती मात्र पलटवार होत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते मात्र व्हाइट प्लस वन नक्कीच याच दरम्यान सन्मान्य शरदजी सुरुवात साहेब यांचं इथे शुभ आगमन होतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे वेलकम खूप खूप स्वागत मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपल्या यांचं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय एक नाशिक व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगली मॅच आपल्या भेटीस नक्कीच झाली म्हणे ना आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे 15 धावांची गरज आहे काय मॅच मध्ये पलटवार होईल का सुमित सर तुम्हाला काय वाटतं या मॅच बद्दल मी तुम्हाला सांगतो कारण की अनुज मोरे सर ओ पुढचा चेंडू भिरकाव दिलाय जेल होतो की काय आणि जेल सुटलाय शतकार 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 धावसंख्या जाऊन पोहोचली ती अगदी 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 विजयाच्या जवळ 42 धावांवरती जाऊन पोहोचलेली आहे अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता असणार स्पीडअप 6 चेंडू 9 धाव्या स्पीडअप करा टीम मीटिंग होतोय मिस्टर डायटन आपल्याला वारंवार पुकार मिस्टर डायटन वेळ घेऊ नका पहा मित्रांनो वेळ कोणा
लगेच सन्माननीय या दरम्यान अशोकजी जाधव साहेब आणि त्यांच्या समवेत उमेश पवार साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन होते. मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत आहे. जाधव साहेब बोललो तर ओहो या डायलॉगचे फेम आपण सातत्याने त्यांचं ऐकत असतो. या नक्कीच आपला आवाज नक्कीच ऐकायला आम्हाला देखील आवडेल. सहा बॉल आणि नऊ धाव्यांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती होत्याच नऊ तर झालं, जे घडणार नव्हतं ते मात्र घडून आलं या मैदानामध्ये. कारण की मित्रांनो मी नेहमी सांगत असतो क्रिकेट ही कोणाच्याही बापाची जागीरदारी नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारा खेळ फक्त हा क्रिकेटच आहे, क्रिकेटच आहे आणि क्रिकेट असणारच आहे. काय मॅच रंगली उत्कृष्ट अशी मॅच. कोण म्हणेल या मॅचचा सिकंदर, कोण ठरेल या मॅचचा रियल द हिरो. थोड्याच वेळात आपल्या समोर हे चित्र मात्र स्पष्ट होईल कोण जिंकेल ही मॅच. एका बाजूला कल्पक रायझिंग स्टार तर दुसऱ्या बाजूला मिसा टायटन. 2023 आता येतं 24 याचा सिकंदर ठरला कुस्ती. आपण जे पाहतोय सिकंदर शेख ज्याचं नाव भारत केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला आणि परवाच्या दिवशी विमा केसरी सुद्धा झाला. पुढचा चेंडू विरकाव केला जेल होतं की काय पाहूया. आणि जेल टिपलाय फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. त्याचा जर बॅट याच्यातलं जे फ्रेम आहे हे आपण मात्र इथं व्यक्त करताना डिजिटल स्वरूपामध्ये पाहतोय. नक्कीच सर, क्रिकेट वरचं प्रेम मात्र बाट आणि जे खेळाडू मध्ये असतं ना ते एक शिवलकाचं प्रेम असतं, अतुट असतं, नातं असतं, कधी तुटत नाही. आता समीकरण बदललं, पाच बॉल आणि नऊ धाव्यांची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सनीला, ते मात्र लॉंगच्या दिशेने फटका मात्र सजवलाय. वन बाउन्स तिथे आपण तिथे पाहतो क्षेत्ररक्षक तयार. बॉलला कॅचर केला, एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. समीकरण बनलंय, चार बॉल आणि आठ धाव्यांची आवश्यकता आहे. काय घडेल या मॅच मध्ये. स्ट्राईक बंटीला दिलेली दिसते, स्ट्राईक वरती बंटी आहे, बंटी आहे, बंटी बंटी खेळतोय, बंटीला स्ट्राईक दिलतोय. बंटी आपण पाहतो काही गेडला, एक चांगली फलंदाजी आतापर्यंत बंटीच्या माध्यमातून मात्र पाहिली. उलटस बॉल आपण पाहतोय, इथे मात्र पावं लागेल कॉर्नरच्या दिशेने. हा येतोय वन बाउंड सीमारेषा पार, चार धावांसाठी चौकार. संबंध मंदिर होता है और नदी संबंध समाज है वह समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. इतने मात्र कोण बनेल या मात्र सिकंदर येणारी वेळ सांगून जाईल. जास्त येते तरण इथं रोटेट झाले जास्त नाही. पुढचा बॉल या बॉलिंग मार्क वरती आहे. पोलो टप्प्याचा बॉल कोठून काढला आहे. इथे मात्र पोलो थोडा संगीला. काय मॅच रंगली आहे. आता समीकरण राहिलंय, दोन बॉल आणि तीन धाव्यांची आवश्यकता आहे. की दोन्ही टीम आम्ही बोलले र घोसला व मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर न बैठे हैं मंजिल के मुसाफिर, और मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. कुठल्या संघाला मात्र इथून मंजिल मिळेल. दोन बॉल तीन धाव्यांची आवश्यकता. अनुज मोरे सरांसाठी जे शायरीचे भाष्य आपण इथं पाहतोय, खूप चांगलं असं प्रदर्शन आपण पाहतोय. खेळाडू मित्रांना सुद्धाही आनंद येतोय, प्रेक्षक सुद्धा आनंद लुटत आहेत आणि माझ्या मंचावरचे दोन बॉल आणि तीन धाव्यांच्या दोन चेंडू तीन धावा. कंपल्सरी
कंपल्सरी चेसिंग असेल बघा. डॉट बॉल ची सांगता जरूर झाली आहे. एक बॉल आणि तीन धावांची आवश्यकता आहे. एक रफ अँड टफ मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. फोर्ड जिंकेल हा सामना. उद्याचे टोके वाढवणार असा रंगतदार सामना आहे. खेळाडूंनी वाद घालू नका बघा. मॅचची सिच्युएशन खूप हाय व्होल्टेज आहे. विनंती असेल पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. जे अंपायर डिसिजन आहे ते लास्ट डिसिजन आहे. आपली स्पर्धा आहे, तुमची आमची स्पर्धा आहे. एक बॉल आणि तीन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कल्पक रायझिंग स्टार जर सामना जिंकला तर नक्की तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये. सामना जिंकलाय 20 टायटन्स या संघाने. जिंकण्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम च तेवढेच करतो. यस आडल टीम कल्पक रायझिंग स्टार चांगला खेळ आपला देखील राहिला. योगेश जाधव आपण कुठे असाल तर लगेच जसे पंचांची भूमिका घेत आपल्याला तिथे तत्पर व्हायचा विनंती असेल. योगेश जाधव सर आपण या आणि लगेचच मॅच असेल. आता होणारी मॅच मिसा टायटन्स आणि किंग मराठा ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि पैकी जिंकले मिसा टायटन्सच्या संघाने आणि क्षेत्रक्षेत्र स्वीकारले इन्व्हाइट केले आमंत्रित केलंय किंग मराठा या संघाला फलंदाजीसाठी. कोण जिंकेल ही मॅच हे महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि जोडी झाली.